भारतात चीनच्या टिकटॉक ॲपवरती बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर भारतामध्ये अनेक ॲप तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका मराठी मुलानंही टिकटॉकला पर्याय म्हणून टिकटॅक ॲप हे तयार केलेलं आहे. पाहूयात याचबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. भारत चीन मधील तणाव विकोपाला गेला आणि सरकारनं टिकटॉक ॲपवर बंदी आणली. चीनच्या अशा एकूण 59 ॲप्सवर बंदी घालण्यात आली, पण त्यात टिकटॉकचा समावेश असल्यानं अनेकांना धक्काही बसला. त्यात गुलिगन फेम सूरज चव्हाण सारख्या अनेकांचा समावेशही होता. पण झालंय नेमकं काय, आता पुढं काय? टिकटॉकने आपल्याला गुलिगत धोका दिलाय, त्यासाठी आपलं एकच विषय देश आणि आपल्या एकाला त्याच्यात सूरज चव्हाण या टिकटॉक ऍपला पर्याय म्हणून अनेक भारतीय ऍप सुरू झालेत. आणि असंच एक ऍप इंदापूरचा शेतकरी पुत्र असलेले इंजिनियर राहुल खोमणे यांनीही तयार केलंय. टिकटॉकला मिळतं जुळतं पण चायनाला टक्कर देईल असा ऍप्लिकेशन आम्ही तयार केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत टिकटॉकचे सर्व फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. त्याचं आम्ही नाव टिकटॅक असं दिलेलं आहे. देखो इंडिया त्याचं स्लोगन आहे, कारण आपण मेड इन इंडिया म्हणतो आणि मेड इन इंडियाचं ते ऍप्लिकेशन बनवलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील हे पहिलं ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो कलाकारांना, यांना, नवीन ग्रामीण भागातील युवा पिढीला, कलाकारांना. आणि ते ऍप्लिकेशन बनवताना आम्ही साधारणतः सर्व वर्गातील लोक वापरू शकतात अशा पद्धतीचं ते ऍप्लिकेशन बनवलेलं आहे. वापरायला एकदम सोपं आहे. राहुलनं तयार केलेल्या ह्या ऍपला अनेक सेलिब्रिटींनी देखील पाठिंबा दर्शवलाय. नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. ते टिकटॉक का काय ते चिनी ॲप बंद झाल्यानंतर आपल्या इंदापूरमधल्या राहुल खोमणे नावाच्या एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी टिकटॅक नावाचं तसंच ॲप बनवलंय. तर ग्रामीण भागातल्या मुलानं स्वतःच्या कष्टातून आणि स्वतःच्या डोक्यानी हे जे ॲप बनवलंय त्या ॲपला माझ्या मनापासून शुभेच्छा. इंदापूरचे आमचे मित्र राहुल गुंडेकर असतील किंवा त्यांचं शौर्य प्रतिष्ठान असेल, या सगळ्यांनीच त्याला खूप सहकार्य केलं. तर ग्रामीण भागातल्या या मुलाच्या या प्रयत्नांना यश येवो. आणि आत्मनिर्भर होणं म्हणजे काय ह्यांनी या प्रकारातून दाखवून दिलं. इंदापूर मधील एक कुल्फी विक्रेता ते आयटी कंपनीचा मालक बनण्याच्या दिशेनं राहुलनं टाकलेलं हे पाऊल अनेक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ देणारं आहे आणि त्याचबरोबर अनेक तरुणांनाही नवनिर्मितीसाठी प्रोत्साहन देणारं असं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या अपडेट्ससाठी पाहत रहा AM News स्पंदन महाराष्ट्राचे.